आणि हे कौतुक करत असताना आज अचानक एक थोडीशी दुपारी धावपळ झाली सगळ्यांना असं एक वाटलं की महाराष्ट्र सरकारने या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापलाय की वेतन कापात। वेतन कापात काय वेतन कपात वेतन कपात नाही केलेली काय होतंय की हे अचानक उद्भवलेलं फार मोठं संकट आहे म्हणजे करोनाचं संकट निसरल्यानंतर एक, एक आर्थिक संकट आपल्यासमोर येणार आहे आणि ते संपूर्ण जगाला त्याला तोंड द्यावं लागणार आहे आर्थिक घडी कुठेतरी विस्कटते पण ती घडी मोडू नये ह्याची खबरदारी आपण घेतो आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणाचाही पगार आपण कपात केलेला नाही आहे तर आपण त्याची टप्प्यात एक विभागणी केलेली की पहिला टप्पा दुसरा टप्पा लवकरात लवकर पहिल्या प्रथम प्राथमिकता म्हणून ह्या जीवनावश्यक सेवेतले जे कर्मचारी आहेत मग ते पोलीस असतील आरोग्य कर्मचारी आहेतच पण साफसफाई कमदार आहेत का सगळे ह्या सगळ्यांची पूर्ण वेतन जे काय आपण आता टप्प्यात टप्प्यात करतो आहे हे दिल्याशिवाय आपण राहणार नाही कोणाचे वेतन आपण कपात नाही केलेलं टप्प्यात त्याची विभागणी केलेली आहे कारण मला दुपारपासून अनेक जणांनी मेसेज पाठवले की हे असं कसं करता पगार कसा काय कापता कोणाचे पगार आपण कापलेलं नाही वेतन कपात केलेलं नाही आहे कृपा करून गैरसमज आपण करून घेऊ नका परंतु थोडीशी एक आर्थिक घडी ही नीट बसवण्यासाठी आपण मांडणी करतो आहोत आणि ह्या मांडणीमध्ये मला सगळ्यांना एकच विनंती करायची आहे की आपण सगळेजण आजपर्यंत जे सहकार्य करत आहात त्या सहकार्याच्या जो जोरावरच आपण ही लढाई लढतो आहोत आणि म्हणून ही जी काय आपल्यावरती लादली गेलेली परिस्थिती आहे हो ती कृपा करून समजून घेऊन याही बाबतीत आपण सहकार्य करावं ही मला तुम्हाला विनंती करायची आहे